नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली ज्यात प्रगती पॅनलला सर्वच्या सर्व एकवीस जागांवर विजय मिळवून आपला ठसा उमटवला आता या निवडणुकीस नंतर आता नामकोच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक येत्या पाच जानेवारीला पार जाने पडणार असल्याचं बोललं जात आहे पाच जानेवारीला सायंकाळी चार वाजता बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात ही घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे सन दोन हजार अठरा एकोणावीस ते दोन हजार तेवीस चोवीस या पंचवार्षिक कालावधीसाठी नुकत्याच पार पडलेल्या नामको बँकेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता बँकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात मिलिंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं बोललं जात होतं आता नामकोच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड येत्या पाच जानेवारीला होणार असल्यानं सर्वात जास्त त्याकडे लक्ष लागून आहे एकवीस पैकी सात संचालक नौखेत बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता काटेरी मुकूट परिधान करण्यासाठी बँकेला पूर्ण वेळ देणाऱ्या अनुभवी आणि ज्येष्ठ संचालकांची गरज भासणार असल्याचं बोललं जात आहे यात सोहनलाल भंडारी यांचं नाव अध्यक्ष पदाच्या शर्यतीत पुढे असल्याचंही सांगण्यात येत आहे गुलाब मनियार दक्ष पोलीस न्यूज नाशिक